नमस्कार, मी रोहिणी बस्ते माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे दिवाळी स्पेशल शंकरपाळे. शंकरपाळे बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 2 किलो मैदा, 1 किलो पिठी साखर, 1 किलो तूप, पावशेर रवा, थोडासा खाण्याचा सोडा आणि पीठ मळण्यासाठी दूध. दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा पण वापर करू शकता. आता सर्वात अगोदर आपण मैदा, पिठी साखर आणि रवा स्वच्छ करून घेणार आहोत, चाळून घेणार आहोत. सर्वात अगोदर मी मैदा चाळून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण पिठी साखर पण चाळून घेणार आहोत. साखरेचे हे जे खडे झालेले असतात ते आपल्याला नको आहे, त्यामुळे आपण हळूहळू साखर पण त्याच्यातच चाळून घेणार आहे. पिठी साखर चाळून घेतलेली आहे. पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आता त्यामध्ये मी थोडा रवा चाळून घेणार आहे. पावशेरच रवा घ्यायचा आहे आपल्याला. पिठी साखर, मैदा, रवा आपण एकत्र केलेला आहे. त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे. आणि आता हे सर्व कोरडं सामान एकजीव करायचं आहे. मोहनासाठी आपण गरम तूप टाकणार आहे 2 चमचे. मोठे 2 चमचे गरम तूप टाकतोय. तूप गरम असल्याने आपण आता हळूहळू ते कालवणार आहे. अगोदर थोडं कालून घ्यायचं आहे आणि नंतर दोन्ही हाताने सर्व तूप पिठाला चोळायचं आहे. आता या पद्धतीने आपण सर्व तूप सर्व पिठाला सोडून घेणार आहे, जेणेकरून आपले शंकरपाळे खुसखुशीत होतील. आता थोडं थोडं दूध टाकून आपल्याला पीठ सर्व घट्ट मळून घ्यायचं आहे. मी सर्व पीठ घट्ट मळून घेते चांगलं. आता हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. साधारण 15 ते 20 मिनटं आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर आपण शंकरपाळे करू. तूप आपलं गरम करत ठेवलं आहे. तूप गरम होईपर्यंत आपण शंकरपाळे तयार करून घेऊया. पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता मी छोटे छोटे गोळे करून त्याची एक मोठी पोळी लाटून घेणार आहे. थोडं कोरडं पीठ घेते. पिठामध्ये मैद्याचंच पीठ घेतलेलं आहे. आता याची पोळी लाटून घेणार आहे. थोडी जाड पोळी ठेवायची आहे. आता शंकरपाळ्याचं जे लाटणं आहे त्याच्याने मी शंकरपाळी तयार करून घेते. हे जर नसेल तर तुम्ही कटरच्या साह्याने सुद्धा किंवा चाकूच्या साह्याने शंकरपाळी करून घेऊ शकता. आपल्याला हवा तसा आकार आपण देऊ शकतो. या पद्धतीने चौकोनी, त्रिकोनी तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळी तयार करून घेत आहे. नंतर आपण सर्व तळून घेऊ. तूप आपलं गरम झालेलं आहे. तूप जास्त गरम होऊन द्यायचं नाही आहे. तर आता आपलं तूप थोडं गरम झालेलं आहे. थोडे थोडे करून मी त्याच्यात शंकरपाळे सोडते आता तळायला. हळूहळू शंकरपाळी सोडायची त्याच्यात. शंकरपाळे झालेले आहे आपले. आता मी ते काढून घेते. गॅस बारीक केलेला आहे.
मित्रांनो, आपले शंकरपाळे तयार झालेले आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायलाही विसरू नका.